नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी योगेश भास्कराव गायधनी मुक्काम पोस्ट पळसी तालुका जिल्हा नाशिक। महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे 22 ऑक्टोबर 2024 आणि आजचा सनबर्निंग, कारण की ऑक्टोबर हीट आता वाढली आहे आणि सनबर्निंग हा सगळ्यात महत्त्वाचा इशू हा ऑक्टोबर मध्ये असतो आणि त्याच्यानंतर उन्हाळ्यातही असतो। तर त्याच्या संदर्भात आपण एक साधारणतः 1.5-2 महिन्यांपूर्वी एक पिशवीचा, एक म्हणजे प्लास्टिकच्या पिशवीऐवजी आपली कागदाची बॅग बसवून काय काय फरक पडतो तो आपण बघितलं होतं। नुसती पिशवी पण टाकून आपण बघितलं होतं, चांगल्यापैकी पेरू झाला। बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की फोम पाहिजे, फोमने शेप येतो, एकदम बरोबर सगळ्यांचं म्हणणं आहे। आम्ही फोम टाकला होता, फोमवरती प्लास्टिकची पिशवी लावण्याऐवजी, सगळ्यात महत्त्वाचं आहे का, प्लास्टिकची पिशवी लावण्याऐवजी आपण ही कागदी पिशवी पण लावली होती। असाही प्रयोग मी ह्या आपल्या नवीन बागेत केला होता, खालच्या बागेतही केला होता, पण हार्वेस्टिंग केल्यानंतर त्यावेळेस तो व्हिडिओ मला बनवायला जमलं नाही। तर हा रिझल्टचा व्हिडिओ आहे, आपल्यासोबत विजय गीते म्हणून आपल्यासोबत होते, तेच आता व्हिडिओ शूट करताय। तर आता आपण तो रिझल्ट बघूया नक्की काय असतं। आता हा मी हे बघा, याचं प्लास्टिकमधून हा जो ओपन केला बघा, तर ऑक्टोबर हीटचा थोडासा चटका जो बसतो किंवा काय असतं सनबर्निंग, आणि हे सनबर्निंग ह्या पेपर बॅगमध्ये कसं होत नाही हे मला सिद्ध झालं। जेव्हा सिद्ध होतं तेव्हाच मी बोलत असतो आणि तेव्हाच मी व्हिडिओ बनवत असतो। त्या दिवशी जेव्हा आपलं रविवारी जे शिबिर झालं तिथं सगळे जेवढे होते त्यांना दोघांनाही मी दाखवलं ह्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये फोम आणि त्याच्यावरती प्लास्टिकची पिशवी, फोम आणि त्याच्यावरती कागदी पिशवी, दोघांचंही मी कंपॅरिझन बघितलं आणि दोन्ही आम्हाला दोन्ही याच्यात पेरू एकदम छान असे सापडले। बघा आता हा जो आहे हा ही प्लास्टिकची पिशवी होती आणि हा मी पेरू काढल्यानंतर बघा हा पेरू तर चांगला निघाला आहे। हे बघा जिथं हा उन्हाची बाजू होती दिसतं, हे सनबर्निंग आपण याला म्हणतो। हे जे आहे हे झालं सनबर्निंग, आणि हे सनबर्निंग जे आहे हे कागदी पिशवीमध्ये होत नाही। आता बऱ्याचशा कागदी पिशव्या आम्ही लावल्या आहेत, बऱ्याचशा हे केल्या आहेत, त्या ओपन पण करून बघितलं मी। आता तेच आपण बघूया। इथे आपल्यासोबत आहे विजय भाऊ। आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचे काही प्रश्नही असतात बरोबर, तर विजय भाऊ बघा दोन गोष्टी, ही डायरेक्ट आपण ओपन करू शकतो बघा, म्हणजे फाडू पण शकतो याच्यामध्ये, तसं काही तोडूनच घ्या ना तो पेरू, डायरेक्टली तोडून घ्या। हा बघा हा पेरू आहे पेपर बॅग मध्ये असणारा, आणि नुसतं पेपर बॅग नाही आहे, फोम लावला, फोम नंतर आपण पेपर बॅग लावलेली आहे बरोबर। हे असं आहे, असंच आपण दुसरीकडे पण माझ्या मते बघितलेलं होतं बरोबर ना, तिकडं पण आपण बघू। हे बघा ह्या काही ठिकाणी मी अशा फोम आणि पिशवी हे दोन्ही पण लावलेले आहे। आता याच्याबद्दलच्या जेवढ्या पण काही गोष्टी आहे, याचं इकॉनॉमिक्स काय आहे, याच्या सगळ्या गोष्टी किती रुपयाला पिशवी जाते काय, आता बघा हा आहे ना याच्यात थोडासा आता चट्टा परत दिसतोय मला याच्यामध्ये, बघा सनबर्निंग थोडासा जो आहे ना तर इथं दिसतोय। आता काही ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर अजून एक दोन ठिकाणी पिशव्या जिथं जिथं आम्ही लावला होता, प्रयोग आपला हा चालू आहे शेतकऱ्यांपर्यंत, प्लास्टिक बॅगला पेपर बॅग हा चांगला पर्याय असू शकतो उन्हाळ्यामध्ये, तर अतिशय चांगला पर्याय असू शकतो। बघा आता ही इथं आहे, हा एक बघा, हा एकदम छान, म्हणजे हा पण आहे पूर्ण हिरवा पेरू, परिपक्व अजून परिपक्व असा तो होणार आहे, तर हाच एकदम चांगला पर्याय आपल्या समोर एक मला आता दिसायला लागला, कारण की बऱ्याचदा शॉर्टेज वगैरे जे दिसतं आपल्याला प्लास्टिक वगैरेचं बरोबर, पेरूच्या भावाचं आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्या दिसतात त्याच्यात मला हा एक चांगला पर्याय दिसतो। विजय भाऊ आपल्यासोबत आहेत, त्या दिवशी त्या कार्यक्रमाला पण ते आले होते, आम्ही प्रत्यक्षही शेतकऱ्यांना मी इथं दाखवलं सगळं, बरेचसे शेतकऱ्यांनी पाहिलं त्यावेळेस, त्यांनी स्वतःही पाहिलं। विजय भाऊ तुमचा एकदा परत नंबर द्या, कारण की तुम्ही आणि शेतकरी, शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न असतील काय असतील ते तुम्ही नक्की त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवा, तुमचा नंबर एकदा पुन्हा द्या। नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी विजय गीते राहणार नाशिक। मी के आर रिनोव्हेशनमधून आम्ही फूड प्रोटेक्शन बॅग बनवतो, तर आमच्या बॅग ह्या पेरूसाठी सनबर्निंग, त्यानंतर तुमचं बुरशी असो मिलीबग असो हे आपण कवर करून देतो बॅगमध्ये, आणि त्याचप्रकारे आपण डाळिंबासाठी पण देतो आणि आंब्यासाठी पण आपण प्रोटेक्शन बॅग देतो। तर आम्हाला संपर्क करण्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे 90111-766-099, परत एकदा सांगतो 90111-766-099। धन्यवाद। चालेल, हे जे आहे